नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चाललोय कास पठारला। तर आपल्याला आज आपल्या बरोबर येते विशाल। आज विशाल आणि मी चाललेलो आहे। हे विशाल, हे साताऱ्याला जाताना एवढं घाण ट्रॅफिक लागलेले आहे इथे। बघा, तुम्ही बघताय मस्त सीन आहे। बघा सीन मस्त, कास पठारला जाता जाता तर पोहोचलो आपण कास पठारला। कास पठारला पोहोचल्यानंतर इथे तुम्हाला पार्किंग करावी लागते। पार्किंगचे काही चार्जेस आहेत इथे 20 रुपये वगैरे कारला, आणि एंट्री फी 100 रुपये पर पर्सन घेतात आत्ता। आणि इथून एक PMPL बस असते, ती बसमधनं ते कास पठारावर आपल्याला घेऊन जाते बस। एक PMPL बस येते। ह्या अशा गाड्या आहेत वरती कास पठारावर जायला। Thank you.
किती म्हणजे चालू कधी होतो हा सीझन? चालू 15 ऑगस्टच्या नंतर होतो, 1-2-3 दिवसाला 15 ऑगस्टला चालू होतो म्हणजे त्यानंतर. आणि म्हणजे पुढं जायचं म्हणजे थोडंसं आहेत जराशी फुलं आहेत थोडं. हा तलावात आलेलो आपण तलावाची इथे. आणि ही कास पटरवरची फुलं एक बघा. इथे जो फुलांचा सीझन आहे म्हणजे तो ऑगस्टनंतर चालू होतो, ते ऑक्टोबरपर्यंत असतो. तर तुम्ही ऑक्टोबरच्या आधी तुम्ही येऊ शकता जर फुलं वगैरे इथं तुम्हाला कासपटावर बघायची असतील तर. आता सध्या थोडी फुलं ऑक्टोबरमध्ये कमी होतात. पटारावरनं कास पटार बघून आलो आहे. आता आपण चालले ठोसेघर वॉटरफॉलला. आता आपण जातात इथे विंडमिल दिसते पवनचक्की दाखवतो तुम्हाला. पोचलं आपण ठोसेघर धबधब्याच्या इथे. चला तर आपण जाऊया. आपण चाललोय ठोसेघर धबधब्याच्या वाटेने.
हा एक ठोसे घरचा धबधबा.